अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर कारसेवक हा शब्द चर्चेत आला. लाखो कारसेवक हे राम मंदिर निर्माण आंदोलनात सहभागी झाले होते. आज आपण अयोध्येमध्ये होत असलेल्या भव्य दिव्य मंदिर निर्माणाचा ऐतिहासिक सोहळा अनुभवतोय. दरम्यान वैजापूर येथे हरिभक्त परायण रामगिरी महाराज यांच्या हस्ते वैजापूर तालुक्यातील कारसेवकांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आलाय. एकनाथ जाधव यांच्या संकल्पनेतून आणि हरिभक्त परायण रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमामध्ये वैजापूर ते अयोध्या प्रवासाचं वर्णन कारसेवकांनी केलंय. या विषयावर आधारित एक चित्रफीत देखील यावेळी दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये वैजापूर मधील कारसेवकांनी त्यांचे 1990-1992 मधील चित्तथरारक अनुभव सांगितलेत. इतिहासामध्ये कारसेवकाचे राम मंदिरासाठीचे योगदान नमूद केल्या जाईल अशा भावना एकनाथ जाधव यांनी बोलताना व्यक्त केल्यात. या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष एकनाथ जाधव, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.